Good morning, students. In last lecture, we have explained the polarization of polar dielectrics and polarization of non-polar dielectrics. आपल्याला माहिती आहे पोलर डायरेक्ट्रिक्स मधला प्रत्येक आयटम हा डायपोल असतो, पण बिकॉज ऑफ द थर्मल व्हायब्रेशन टेम्परेचर मध्ये त्याची व्हायब्रेशन चालू असतात, व्हायब्रेशन मध्ये सगळ्या डायपोलमेंट इन ऑल डायरेक्शन रॅन्डमली ओरिएंट झालेले असतात, त्यामुळे सगळ्या डायपोलमेंट एकमेकाशी कॅन्सल होऊन त्या सबस्टन्सला डायपोलमेंट नसते, याचा सबस्टन्स कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिक फील्ड पर्चेस करत नाहीये जरी प्रत्येक आयटम डायपोल असला तरी. मग त्याला जर बाहेरून फील्ड दिलं तर या सगळ्या डायपोल मुवमेंट ज्या आहेत प्रत्येक आयटमच्या त्या फील्डच्या डायरेक्शन येतात, त्याच्यावर टॉर्क ऍक्ट होतं, सगळ्या एकाच दिशेला येतात, कॅन्सल न होता सगळ्या ऍड होतात आणि मग सगळ्या सबस्टन्सला नेट डायपोलमेंट तयार होते. याचा सबस्टन्स पोलरायझेशन झालं म्हणतो आपण, सबस्टन्स पोलराइज झाला सबस्टन्सला नेट डायपोलमेंट तयार झाली. नॉन पोलरच्या बाबतीत आयटम हा डायपोल नसतो, कारण त्याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंट्रॉइड्स एकत्रच असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंट्रॉइड्स एकत्रच असतात. पण जर याला फील्ड दिलं, फील्ड हे नेहमी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतं, इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन नेहमी पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याचा अर्थ इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह, मग हा पॉझिटिव्ह इथल्या निगेटिव्हला आणि हा निगेटिव्ह इकडच्या पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करतो, याचा अर्थ इकडे निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह हे सेपरेट होतात. मग आता हे सेपरेट होण्यासाठी फोर्स असतो, हा फोर्स जो जर समजा इथून दिलेला फोर्स हा जर 10 असेल तर आतला फोर्स जसे सेपरेट होत जातील तसं त्यांच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स वाढत जातो, आणि जोपर्यंत हा फोर्स आतला रिस्टोरिंग फोर्स या फोर्सला बॅलन्स होत नाही तोपर्यंत डिस्प्लेसमेंट चालू असते आणि हे फोर्स बॅलन्स झाले की हा डायपोल क्रिएट झाला, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह डायपोलमेंट अशा सगळ्या डायपोलमेंट तयार होतात आणि मग या सगळ्या डायपोलमेंट एका दिशेला तयार होतात अर्थातच, त्यामुळे सगळ्यांची बेरीज होती आणि सबस्टन्सला नेट डायपोलमेंट क्रिएट होते, आणि सबस्टन्सला नेट डायपोलमेंट क्रिएट होते याचा सबस्टन्स काय होतो पोलराइज होतो, म्हणजे तो पोलर डायरेक्ट्रिक असेल किंवा नॉन पोलर असेल जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर त्याचं काय होतं पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन होतं म्हणजे त्या सबस्टन्सला काय होते नेट डायपोलमेंट तयार होते. आता सबस्टन्स जर समजा असा असेल ब्लॉक, लांबी रुंदी उंची याचा सगळ्यांचा गुणाकार, लेंथ ब्रेथ आणि हाईट याचा गुणाकार आणि व्हॉल्यूम, एवढ्या व्हॉल्यूम मध्ये एवढी डायपोलमेंट तयार होत असेल तर पोलरायझेशन म्हणजे काय, तर पोलरायझेशन म्हणजे नेट डायपोलमेंट पर युनिट व्हॉल्यूम, नेट डायपोलमेंट पर युनिट व्हॉल्यूम याला आपण पोलरायझेशन म्हणतो. ही पोलरायझेशन एक टर्म सांगितली, डायपोलमेंट लिहिताना कुलम पर मीटर मध्ये लिहित, कुलम मीटर मध्ये, व्हॉल्यूम लिहिताना मीटर क्यूब मध्ये लिहितात, आता एक मीटर कॅन्सल होतो, कुलम पर मीटर स्क्वेअर म्हणजे कशाचं युनिट आहे सरफेस चार्ज डेन्सिटी, चार्ज पर्यंत एरियाचं युनिट, याचा अर्थ पोलरायझेशन युनिट आणि सरफेस चार्ज डेन्सिटी युनिट सेम असेल. डायमेन्शन पण काल सांगितले आपण, मायनस टू इन लेंथ, झिरो इन मास, वन टाइम वन टन आणि कुलम, कुलमची डायमेन्शन सी आहेत आणि हा मायनस टू वरती आला ई आपण बघितलं. तर ही डायमेन्शन युनिट वगैरे आपण सांगितलं, पोलरायझेशन सांगितलं, पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड, जेवढी इंटेन्सिटी बाहेरच्या फील्डची जास्त तेवढं पोलरायझेशन जास्त, तेवढं डायपोलमेंट, कारण बाहेरचं फील्ड जास्त असेल तर याच्यावरती ऍक्ट फोर्स जास्त असेल, फोर्स जास्त असेल तर डिस्प्लेसमेंट जास्त होणार, डिस्प्लेसमेंट जास्त झाली की डायपोलमेंट प्रत्येक आयटमची वाढणार, प्रत्येक आयटमची डायपोलमेंट वाढली की नेट डायपोलमेंट वाढणार, नेट डायपोलमेंट वाढली म्हणजे काय पोलरेशन वाढले, तर पोलरेशन डायरेक्टली प्रपोर्शनल इंटेन्सिटी आणि हिअर प्रपोर्शनली कॉन्स्टंट इज टेकन एज दिस नोटेशन विच कॉल्ड एज काय, उच्चार करताना ज्याचा काय असा जसा पाय असतो तसा हा काय याला ससेप्टिबिलिटी ऑफ डायरेक्ट्रिक असं म्हटलं जातं, इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी म्हणतात किंवा ससेप्टिबिलिटी ऑफ डायरेक्ट्रिक मटेरियल, मग तो पोलर असेल किंवा नॉन पोलर असेल, इट इज डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल. तेही काल सांगितलं पोलरायझेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स पर युनिट, पोलरायझेशन ऑफ डायरेक्ट्रिक पर युनिट इंटेन्सिटी ऑफ अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड याला आपण ससेप्टिबिलिटी असं म्हणू शकता. या पद्धतीनं आपण कालपर्यंत आलेलो आहात, पण आता आपल्याला सांगायचं तो पोलर असेल नाही तर नॉन पोलर असेल, पोलर डायरेक्ट्रिक असेल किंवा नॉन पोलर असेल, जर हा सबस्टन्स डायरेक्ट्रिक सबस्टन्स जर बाहेरून कशामध्ये ठेवला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला, मग दोन मेटल प्लेट घेतली, एकाला पॉझिटिव्ह चार्ज, एकाला पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसऱ्याला निगेटिव्ह चार्ज आहे, आणि असं जर दोन प्लेट्स असतील, अशा जर दोन प्लेट्स असतील तर आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह पासून लाईन स्टार्ट होतात, निगेटिव्ह टर्मिनेट होतात, लाईनच्या प्रॉपर्टीमध्ये लाईन्स पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होतात, निगेटिव्ह टर्मिनेट होतात, पण स्टार्ट होताना किंवा टर्मिनेट होताना सर्फेसला कशा असतात नॉर्मल, याचा अर्थ लाईन्स जसं नॉर्मली बाहेर पडत असतील तर एकमेकाला कशा राहणार आहेत पॅरलल, म्हणजे इथलं फील्ड कसं राहतं युनिफॉर्म,
म्हणजे दोन पॅरल प्लेट मध्ये जर आपण फील्ड क्रिएट केलं आणि त्या प्लेट फार मोठ्या अंतरात नाही क्लोज असतील त्यांच्यामधलं फील्ड डेफिनेटली कसं असतं युनिफॉर्म. म्हणजेच आता आपण ह्या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे याच्यामध्ये हा डायलेक्ट्रिक आपण ठेवतोय हा डायलेक्ट्रिक सबस्टन्स आपण या ठिकाणी ठेवतोय. सो वेन द डायलेक्ट्रिक ब्लॉक इज केप्ट इन द युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड देन व्हॉट हॅपन्स वेदर इट इज पोलर ऑर नॉन पोलर. पोलर असेल किंवा नॉन पोलर असेल तर काय होणार आहे याच्यात कुठलाही असला तरी याच्यात चार्जेस पोलर असेल तर ऍक्टिव्हिटी रँडमली असतात फील्ड जनरेशन येते. पोलर नसेल नॉन पोलर असेल तरी सुद्धा या पद्धतीने प्रत्येक ऍटमचं पोलरायझेशन होणार आहे प्रत्येक ऍटम हा डायपोल मॅट होणार आहे आणि सगळ्या डायपोल मीन फील्ड जनरेशन येणार आहे. या पद्धतीनं त्या सबस्टन्सचं काय होतं म्हणतो आपण पोलरायझेशन होतं. सो वेन हिज डायरेक्टली डिस्केप इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड पोलरायझेशन ऑफ द सबस्टन्स टेक्स प्लेस या सबस्टन्सचं पोलरायझेशन होतं. या ठिकाणी आपला इलेक्ट्रिक फील्ड रिमेन्स पॅरलल दिस टू सरफेस या दोन सरफेसला वरचे जो दोन सरफेस असतील ब्लॉकचे हा आणि हा या दोन सरफेसला आपला इलेक्ट्रिक फील्ड पॅरलल राहणार आहे पण या दोन सरफेसला कसं राहणार आहे परपेंडिक्युलर राहणार आहे. मग अशा ठिकाणी याही सरफेसला अर्थात या दोन सरफेसला सुद्धा ते पॅरलल असणार आहे फक्त इकडचं इकडच्या दोन सरफेसला परपेंडिक्युलर आहे. नाऊ हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह तसा हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकमेकाशी पेअर केले जातात. मात्र इकडचा निगेटिव्ह आणि इकडचा पॉझिटिव्ह हा पुढे जाऊन परत दाखवतो तो असं की प्लेट पहिली पॉझिटिव्हची असेल इलेक्ट्रिक फील्ड त्यासाठी वापरलेली याला आपण ए म्हणून याला बी म्हणून तर ही ए इथं असते आणि इथं बी ए बी ए निगेटिव्ह बी ए. तर याच्यामध्ये हा जो डायरेक्ट स्लॅब ठेवलाय याच्या एका सरफेसला निगेटिव्ह चार्ज एका सरफेसला निगेटिव्ह चार्ज दुसऱ्या सरफेसला पॉझिटिव्ह चार्ज इंड्यूस होतो. काय होतोय इंड्यूस होतो मग या पद्धतीने इकडे निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह मग आपण इलेक्ट्रिक फील्ड कसं असतं आपल्या इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह निगेटिव्ह तसं आता इथं हे इंड्यूस्ड चार्ज तयार होतात. व्हेन दिस डायरेक्ट इज केप्ट इन द युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड on the two surfaces on the left surface negative charge on the right surface positive charge is induced and these negative and positive induced charge creates the induced electric field C is zero in ya padadina yacha darshan arthatas positive negative ase yacha arthi ya field mule he field tayar zala mhanje ya substance madhe bahar dilele field and substance madhe polarization zala yacha arthi tyacha madhe swatach electric field tayar zala mhanje he electric field kas ahe applied electric field cha opposite ahe आणि म्हणून या ठिकाणचं नेट इलेक्ट्रिक फील्ड इज द वेक्टर सम ऑफ दिस टू इलेक्ट्रिक फील्ड या दोन इलेक्ट्रिक फील्डची वेक्टर सम अशी असेल पण वेक्टर्स म्हणून मग हा इट मॅग्नेट्यूड घेतली याची मॅग्नेट्यूड पॉझिटिव्ह राहणार राईट साईडचा वेक्टर प्लस याची मॅग्नेट्यूड अपोजिट आहे म्हणजे मायनस राहणार आहे. वेक्टर साईन काढलं तर डायरेक्शनचा विचार करतो एक राईट साईडचा वेक्टर हा पॉझिटिव्ह असेल लेफ्ट साईडचा वेक्टर निगेटिव्ह असेल म्हणजेच ऍक्च्युली या दोघांची काय होते वजाबाकी होती म्हणजे नेट फील्ड जे आहे इथं तयार झालेले नेट फील्ड जे आहे हे ई पेक्षा काय असणार आहे कमी असणार कशाने कमी असणार आहे ई झिरो न. मग तुम्ही हे अपराईड फील्ड जेवढं जास्त घ्याल मग असं सांगितलं अपराईड इलेक्ट्रिक फील्ड जेवढं जास्त असेल तेवढं पोलरायझेशन काय असणार जास्त जेवढं पोलरायझेशन जास्त तेवढं तयार होणार इंड्युस्ड फील्ड जास्त आणि इंड्युस्ड फील्ड जास्त म्हणजे की वजाबाकी काय होणार कमी होणार याचा अर्थ त्या ठिकाणी नेट फील्ड काय होतं रिड्यूस होतं याचा देर इज अ रिडक्शन इन इलेक्ट्रिक फील्ड वेन दिस डायलेक्ट्रिक इज केप्ट इन द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जर कुठलाही डायलेक्ट्रिक पोलर असेल नाही तर नॉन पोलर असेल जर डायलेक्ट्रिक हा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर या ठिकाणचं नेट इलेक्ट्रिक फील्ड काय होतं कमी होतं कारण अप्लाइड इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट इथं नेट इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं पोलरायझेशन फील्ड तयार होतं पोलरायझेशनमुळे तयार झालेलं फील्ड पोलरायझेशन फील्ड म्हटलं जातं हे तयार होतं. हे दोन फील्ड एकमेकाला काय करत राहतात अपोज करतात त्यामुळे इथं तयार होणारा नेट फील्ड ह्या दोघांची वजाबाकी असेल जेवढं हे फील्ड जास्त तेवढी ह्या दोघांची वजाबाकी कमी असेल याचा हे फील्ड काय होतं रिड्यूस पण हे फील्ड जास्त कधी असेल तर या ठिकाणी अप्लाइड फील्ड जेवढं जास्त असेल तेवढं इंड्यूस्ड फील्ड काय राहतं जास्त असतं पोलरायझेशन जास्त असतं याचा जसं आपण अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड वाढवू तसा हा फॅक्टर वाढतो या ठिकाणी नेट फील्ड काय होतं रिड्यूस होतं असं सांगितलं जातं. सो रिडक्शन इन इलेक्ट्रिक फील्ड एवढं पोलरायझेशन झालं की नेट इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे
कमी होणार आहे. आणि या अप्लाइड इलेक्ट्रिक फील्डला हे इंड्यूस्ड किंवा पोलरायझेशन फील्ड अपोज करते असाल, दोघांची वजाबाकी म्हणजे त्या ठिकाणी असणारं नेट इलेक्ट्रिक फील्ड डेफिनेटली याच्यापेक्षा काय राहणार आहे, कमी राहणार, काही यातून ते वजा होणार आहे. तर या पद्धतीने रिडक्शन सांगितलं जातं. सो दिस इज अबाउट द डायलेक्ट्रिक्स, पोलर ऑर नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स, त्याचं पोलरायझेशन असेल किंवा रिडक्शन इन फील्ड असं असेल. तर इथपर्यंत आपण दोन डायलेक्ट्रिक्स सांगितले, पोलर आणि नॉन पोलर. त्याच्यावर होणार बाहेरच्या इलेक्ट्रिक फील्डचा काय इफेक्ट असतो तेही सांगितलं, त्याच्यावर असणारा इलेक्ट्रिक फील्डचा इफेक्ट सांगितला. आता याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला एक नवीन टर्म सांगायची आहे, कॅपॅसिटन्स. आपण पुढे जाऊन एक नवीन टर्म सांगायचे, कॅपॅसिटन्स किंवा कपॅसिटी असं म्हटलं जात. कपॅसिटी, आता ही कपॅसिटी आपण बोलताना कपॅसिटी हा शब्द वापरतो. प्रत्येकाची काही अभ्यासाची कपॅसिटी असं वगैरे बोलतो आपण शब्द. तर हा कपॅसिटी आपण कशी सांगणार आहोत, कपॅसिटी ऑफ कंडक्टर. कपॅसिटी ऑफ कंडक्टर, कुठला कंडक्टर, मेटल कंडक्टर. इलेक्ट्रिक फील्डच्या बाबतीत मेटल कंडक्टर, या मेटल कंडक्टरची कपॅसिटी काय असेल, तो किती चार्ज, कंडक्टरची कपॅसिटी कोणत्या अर्थाने घ्यायची आहे. जर त्याच्यावरती आपण चार्ज दिला तर तो चार्ज घेत राहणार, कारण मेटलचं चार्जिंग केलं जातं, मेटल प्लेटचं चार्जिंग केलं जातं. मग चार्ज देताना तो किती दिल, तेवढा चार्ज घेणार आहे का, तर नाही आहे. एखादं भांडी भांडं घेतलं, त्याच्यात पाणी ओतलं, नुसतंच पाणी ओतत राहील तर ते भांड्यामध्ये पाणी साठत राहील का, नाही, त्याची कपॅसिटी तेवढं साठत राहील, बाकी पाणी ओव्हरफ्लो होणार आहे. तसं याच्यावर सुद्धा त्या कंडक्टरवर जर आपण चार्जिंग करत राहिलं, त्याच्यावरती जर चार्जिंग करत राहिलं, तर हा चार्ज कंटिन्युअसली चार्ज होत राहणार नाही, त्याची कपॅसिटी तेवढा चार्ज घेणार, नंतर तो घ्यायचा बंद करेल. म्हणजे त्याची कपॅसिटी ऑफ चार्जिंग, त्याची चार्ज घेण्याची क्षमता, एबिलिटी टू होल्ड द चार्ज, कपॅसिटी असं म्हणतोय आपण. व्हॉट इज दॅट, हाऊ एक्झॅक्टली इट इज डिफाईन्ड. तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक मेटल प्लेट, आता प्लेट अशी असेल पण दाखवताना अशी दाखवली, फक्त लाईन दाखवली, याला पॉझिटिव्ह चार्ज आहे, याला पॉझिटिव्ह चार्ज आहे पी वन, ही एक प्लेट असेल, त्याला पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि मग याच्यावरती आपण जर हा पॉझिटिव्ह चार्ज घेतला तर जस जसं आपण याला चार्ज देत राहू तस तसं या ठिकाणी या चार्जला चार्ज बरोबर त्याला पोटेन्शियल पण क्रिएट होत राहतं. आणि म्हणून सांगताना सांगितलं जातं, चार्ज ऑन एनी कंडक्टर इज ऑलवेज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स पोटेन्शियल. जस जसं आपण चार्ज देत राहू, आता हे चार्ज देण्याचं काम कोण करणार, एक्सटर्नल सोर्स, आता पोटेन्शियल म्हणजे एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, ही एनर्जी आपोआप तयार होते का, तर नाही तयार होत. मग आपण इथे त्याला सोर्स घेतला, आपण साधं उदाहरण घ्यायचं, बॅटरी, मोबाईल बॅटरी, मोबाईलचं चार्जिंग करतो, लाईट टॉर्चचं चार्जिंग करतो, चार्जिंग करतो म्हणजे आपण तो सोर्स त्याला जोडतो, आपल्या लाईट सप्लायला हा जोडतोय, मग इथून चार्ज दिला जातो. पण चार्ज देताना हा आलेला चार्ज आणि इकडून येणारा चार्ज, जर हा चार्ज आला असेल, हा चार्ज जाणार असेल त्याच्याकडे, तर आलेला चार्ज येणाऱ्या चार्जला काय करणार, कारण दोन्ही सारखेच असतील, दोन्ही निगेटिव्ह असतील, दोन्ही पॉझिटिव्ह असतील. तर इथं आलेला चार्ज येणाऱ्या चार्जला काय करायला लागतो, रिपेल करायला लागतो. मग या रिपल्शनच्या अगेन्स्ट चार्ज द्यायचा आहे, फोर्स ऑफ रिपल्शनच्या अगेन्स्ट चार्ज पुढे ढकलायचा आहे, याचा त्याच्याकडून काय केली जाते, एनर्जी वापरली जाते. वर्क इज डन बाय दिस सोर्स टू चार्ज दिस कंडक्टर, या कंडक्टरला चार्ज करण्यासाठी याच्याकडून वर्क डन केलं जातं. अँड दॅट वर्क डन बाय द सोर्स इज डेव्हलप ऑर इज प्रोड्यूस स्टोअर्ड एज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन दिस कंडक्टर. या कंडक्टर ही जी एनर्जी इथं वापरलेली आहे, ही एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये इथे क्रिएट झालेली असते, पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल एनर्जी फॉर्ममध्ये स्टोअर झालेली असते. याचा जसं जसं चार्जिंग करत राहू तसं जसं वर्क डन वाढत राहील, आणि जसं जसं वर्क डन वाढत राहील तसं वर्क डन पर युनिट चार्जला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल. मग युनिट चार्जसाठी लागणार वर्क डन, म्हणजे जसं आपण चार्ज देत राहू तसं वर्क डन होत राहील, वर्क डन होत राहील म्हणजे पोटेन्शियल वाढत राहील. त्याचा जसं जसं चार्ज वाढत जाईल तसं पोटेन्शियल वाढत जाईल. तर मग चार्ज आणि पोटेन्शियल कसे असतात, डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. आणि म्हणून क्यू इज इक्वल टू कॉन्स्टंट इन टू बी, हा चार्ज कोणाचा, कंडक्टरचा. पोटेन्शियल कोणाचा, कंडक्टर. हा कॉन्स्टंट सुद्धा कोणाचा आहे, कंडक्टरचाच राहणार आहे. आणि हे दोन्ही फॅक्टर जर कंडक्टरसाठी असतील तर दिस कॉन्स्टंट ऑल्सो रिलेट्स विथ द कंडक्टर, अँड दिस कॉन्स्टंट ऑफ कंडक्टर इज कॉल्ड हियर कपॅसिटन्स ऑफ कंडक्टर. कपॅसिटन्स ऑफ कंडक्टर या कॉन्स्टंटला या ठिकाणी काय म्हटलं जातं, कपॅसिटन्स ऑफ कंडक्टर. अँड नाऊ दिस कॉन्स्टंट सी इज इक्वल टू क्यू अपॉन डी. आणि याच्यावरून आपल्या कपॅसिटन्सची डेफिनेशन सांगायची आहे, सिंपली चार्ज अपॉन पोटेन्शियल, चार्ज पर युनिट पोटेन्शियल, चार्ज पर युनिट पोटेन्शियल.
मग आपण त्याची व्याख्या सांगू. युनिट पोटेन्शियल म्हणजे वन व्होल्ट पोटेन्शियल, कशातून असतात व्होल्ट मध्ये, याचा अर्थ युनिट पोटेन्शियल म्हणजे वन व्होल्ट पोटेन्शियल साठी लागणारा चार्ज. या कंडक्टरचं पोटेन्शियल कितीने वाढवायचं, आपल्याला सुरुवातीला चार्ज नसेल पोटेन्शियल पण नसेल, मग पोटेन्शियल सुरुवातीला असेल झिरो, मग पोटेन्शियल किती वाढवायचं, एक व्होल्ट. याचा झिरो पासून एक पर्यंत वाढा म्हणजे किती वाढलं, एक व्होल्ट. वाढवण्यासाठी जेवढा काय चार्ज लागेल त्या चार्जला काय म्हणतात, कपॅसिटी म्हणतात. म्हणून कपॅसिटी ऑफ कंडक्टर इज डिपेंड ऑन द क्वांटिटी ऑफ चार्ज रिक्वायर्ड बाय द कंडक्टर टू रेज इट्स पोटेन्शियल बाय वन व्होल्ट. क्वांटिटी ऑफ चार्ज रिक्वायर्ड बाय द कंडक्टर टू रेज इट्स पोटेन्शियल बाय वन व्होल्ट. दिलेल्या कंडक्टरचं पोटेन्शियल एक व्होल्टनी वाढवण्यासाठी लागणारी क्वांटिटी ऑफ चार्ज, त्याला म्हणतात त्याची कपॅसिटी. आणि मग व्ही व्होल्ट न वाढवण्यासाठी जर क्यू एवढा चार्ज लागत असेल तर एक न वाढवण्यासाठी किती लागेल, याला व्हीनं डिवाइड करायचं, याला व्हीनं, त्याला व्हीनं डिवाइड केलं वन आला, त्याला व्हीनं डिवाइड केल्यानंतर क्यू पण व्ही आला, त्याला काय म्हणतो आपण कपॅसिटी. कपॅसिटी या पद्धतीने सांगितली जाते. मग कपॅसिटी बरोबर जर क्यू अपॉन सी हा नवीन फॉर्म्युला आपल्यासाठी असेल, कपॅसिटी बरोबर चार्ज अपॉन पोटेन्शियल असं जर असेल तर कुलम पर व्होल्ट, कुलम पर व्होल्ट असं त्याचं युनिट राहील. पण व्होल्टसाठी अजून एक युनिट असतो, व्होल्ट कसं लिहिले, पोटेन्शियल कसं लिहिलं जातं मला सांगेल, पोटेन्शियल कसं लिहितात तर पण चार्ज. म्हणून पोटेन्शियलसाठी दुसरं एक युनिट असतो ज्यूल पर कुलम. पोटेन्शियलसाठी व्होल्ट म्हणजेच ज्यूल पर कुलम, हा कुलम वरती गेला कुलम स्क्वेअर पर ज्यूल. म्हणून अजून कपॅसिटन्ससाठी एक युनिट असेल, कपॅसिटन्ससाठी एक युनिट असेल ज्यूलम पर सॉरी कुलम पर व्होल्ट, दुसरं कुलम स्क्वेअर पर ज्यूल, आणि तिसरं एक युनिट असं आहे ते फॅन. याचं एस आय युनिट असेल आपण सांगताना सांगायचं आहे फॅरड. एस आय युनिट ऑफ कपॅसिटन्स इज फॅरड. कपॅसिटन्स एस आय युनिट असेल फॅरड. याचा अर्थ कुलम पर व्होल्ट, कुलम स्क्वेअर पर ज्यूल आणि फॅरड ही त्याची वेगळी युनिट आहेत. पण वापरताना हे युनिट वापरलं जातं. जसं याचं युनिट आपण सांगितलं कुलम पर व्होल्ट, पण वापरताना कपॅसिटन्स सॉरी याचं युनिट आपण ज्यूल पर कुलम म्हणतोय, पण वापरताना काय वापरतो आपण व्होल्ट. तसं याचं युनिट कुलम पर व्होल्ट असेल, कुलम स्क्वेअर पर ज्यूल असेल, पण वापरताना काय वापरता फॅरड. सो एस आय युनिट ऑफ कपॅसिटन्स इज फॅरड. कपॅसिटन्स ऑफ एस आय युनिट काय असेल फॅरड. एफ कॅपिटल सायंटिस्टचं नाव आहे, उच्चार करताना आपण फॅरड असं करणार आहोत. फॅरडे नाही, फॅरडे सायंटिस्ट वेगळा, फॅरड वेगळा. तर या ठिकाणी हे फॅरड युनिट असेल. त्याच्यानंतर फॅरड किंवा दुसरं युनिट आपण सांगतो कुलम पर व्होल्ट किंवा कुलम स्क्वेअर पर ज्यूल, असे त्याचे वेगवेगळे युनिट्स असतील. आता त्याच्याबरोबर डायमेन्शन्स काय लिहायचे, तर ते डायमेन्शन्स कुलम म्हणजे चार्ज, चार्ज म्हणजे करंट आणि टाइम, त्याचा वर्ग आहे. याचा करंट स्क्वेअर आणि टाइम स्क्वेअर कुलम स्क्वेअर डिवायडेड बाय ज्यूलची डायमेन्शन टू वन मायनस टू असे वर्क. आणि मग हे सोडवलं मायनस टू मायनस वन हे प्लस टू आणि प्लस टू प्लस फोर आणि प्लस टू. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ कपॅसिटन्स. कपॅसिटन्सचे डायमेन्शन्स असतील मायनस टू इन लेंथ, मायनस वन इन मास, फोर इन टाइम अँड टू इन करंट. सो डेफिनेशन ऑफ कपॅसिटन्स, व्हॉट इज द डेफिनेशन. कपॅसिटन्स ऑफ कंडक्टर इज डिफाइंड एज द क्वांटिटी ऑफ चार्ज अमाउंट ऑफ चार्ज रिक्वायर्ड बाय द कंडक्टर टू रेज इट्स पोटेन्शियल बाय वन व्होल्ट. दिलेल्या कंडक्टरचं पोटेन्शियल वन व्होल्ट वाढवण्यासाठी लागणारा चार्ज, त्याची कपॅसिटी. फॉर्म्युला क्यू अपॉन व्ही, युनिट असतील कुलम पर व्होल्ट फॉर्म्युलेनुसार, परत कुलम स्क्वेअर पर ज्यूल, किंवा वापरताना काय वापरलं जातं फॅरड. ऍक्च्युअली असं एस आय म्हणून सांगायचं असेल तर फॅरड. आणि यानुसार त्याची डायमेन्शन घेतली तर कुलम स्क्वेअर. कुलम म्हणजे चार्ज, चार्ज म्हणजे करंट आणि टाइमचा गुणाकार, त्याचा स्क्वेअर म्हणजे करंटचा स्क्वेअर आणि टाइमचा स्क्वेअर यांचा गुणाकार वर्ग असेल. त्याच्यानंतर वर्क ज्यूल, ज्यूल म्हणजे वर्क, वर्क एनर्जी डायमेन्शन्स ही आहेत. ही सिम्प्लिफाय केलं मायनस टू लेंथ मायनस वन इन मास, मायनस टू लेंथ मायनस वन इन मास, मायनस मायनस प्लस टू प्लस टू प्लस फोर इन टाइम अँड प्लस टू इन करंट, या पद्धतीने त्याची डायमेन्शन्स असतील. मात्र कपॅसिटी ही आपण एस आय युनिट मध्ये जरी फॅरड मध्ये दिली असली तरी मिली फॅरड, मायक्रो फॅरड, पिको फॅरड, पिको फॅरडला दुसरं म्हणतात डबल मायक्रो, मायक्रो मायक्रो फॅरड असंही म्हणतात. मग आपण एक मिली फॅरड म्हणजे एक मायक्रो फॅरड म्हणजे एक पिको फॅरड म्हणजे किती, तर मिलीचा मल्टिपल असतो मायनस थ्री. सो याच्याऐवजी मायनस थ्री. मायक्रोचा मल्टिपल असतो मायनस सिक्स आणि पिकोचा मल्टिपल असतो मायनस ट्वेल्व. सो कन्वर्जन्स
याचे अदर स्मॉल युनिट्स ऑफ कपॅसिटन्स मिली मायक्रो आणि पिको फॅरेड स्मॉल युनिट्स जसं मीटरचं आपण स्मॉल युनिट मिलीमीटर मायक्रोमीटर पिकोमीटर असं घेतो तसं ही फॅरेडचं मिली फॅरेड मायक्रो फॅरेड पिको फॅरेड जनरली ही युनिट्स वापरली जातात त्यातलं मोस्ट कॉमन युज युनिट असेल मायक्रो फॅरेड मग याला कन्वर्जन्स मायक्रो फॅरेडचं कन्वर्जन तुम्हाला फॅरेडमध्ये करायचं एसआयमध्ये करायचं असेल तर मिलीच्या जागी -3 मायक्रोच्या जागी -6 पिकोच्या जागी -12 मिली मायक्रो पिको हे सगळं माहीत असतील टेरा गिगा मेगा किलो हेक्टो डेका डीसी सेंटी मिली मायक्रो नॅनो पिको त्यातले फॅक्टर्स असतील तर या पद्धतीनं कपॅसिटी ऑफ कंडक्टर जी आहे ती आपण सांगतोय कपॅसिटी म्हणजे काय कपॅसिटी म्हणजे काय तर कपॅसिटी ऑफ कंडक्टर इज नथिंग बट द क्वांटिटी ऑफ चार्ज किंवा अमाऊंट ऑफ चार्ज रिक्वायर्ड बाय द कंडक्टर टू रेज इट्स पोटेन्शियल बाय 1 व्होल्ट दिलेला कंडक्टरचं पोटेन्शियल 1 व्होल्ट न वाढवण्यासाठी लागणारा जो काही चार्ज असेल त्याला काय म्हणतात कपॅसिटन्स म्हणतात कपॅसिटी म्हणतात तर या पद्धतीनं कपॅसिटी और कपॅसिटन्स आपण सांगितला आता दिलेल्या कंडक्टरची कपॅसिटी वाढवता येईल का आता मी तर मगाशी मेटल प्लेट दाखवली मी त्याचं चार्जिंग करत राहिलो तर चार्ज वाढत जाईल तसं पोटेन्शियल दोन्ही प्रपोर्शनल असतात म्हणजे हा रेशो काय असणार कॉन्स्टंट याचा अर्थ काय दिलेल्या कंडक्टरची कपॅसिटी कॉन्स्टंट असते फॉर गिव्हन कंडक्टर कपॅसिटी इज ऑलवेज कॉन्स्टंट मग कपॅसिटी कशी वाढवता येईल तर त्यासाठी कपॅसिटी कशावर देऊन असते तर कपॅसिटी कंडक्टरचा एरिया तर चार्ज ज्या सर्फेसवरती ना सर्फेस एरिया जास्त असेल तर चार्ज जास्त असेल त्याच्यानंतर त्याचा सेट एरिया सुद्धा सेटनुसार बदलतो व्हॉल्युम सेम आहे समजा ठराविक व्हॉल्युम घेतला त्याचा सर्कल स्पियर बनवला सिलेंडर बनवला क्यूब बनवला तर त्याचा सर्फेस एरिया सगळ्यात कमी खर्चाच असतो स्पेरिकलचा आपण सर्फेस टेन्शन मध्ये सांगतो याचा सेप बदल की एरिया बदलतो यासाठी एरिया सेप किंवा साईज म्हणून आपण त्याला साईज एरियाला साईज म्हणावं तर सेप साईज आणि दुसरं महत्वाचं याच्या भोवती मिडियम कोणतं आहे सराउंडिंग मिडियम या तीन गोष्टींवरती कपॅसिटी ऑफ कंडक्टर अवलंबून असते कपॅसिटी ऑफ कंडक्टर डिपेंड्स ऑन साईज ऑफ कंडक्टर सेप ऑफ कंडक्टर अँड सराउंडिंग मिडियम इन कॉन्टॅक्ट विथ द कंडक्टर या कंडक्टरच्या कॉन्टॅक्टमध्ये असताना बाजूचं मिडियम कोणतं आहे त्याच्यावरती कारण आता एअर आहे पण याच्या सेल आपण हा समजा मेटल सर्फेसवर ठेवलाय कॉन्टॅक्टमध्ये तर हा चार्ज मेटलला पण दिला जाणार आहे त्याचा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये याच्या भोवती मिडियम कुठलं आलं याच्या शेजारी मिडियम कोणतं आलं मेटल तर तो चार्ज ट्रान्सफर केला जातो जास्त चार्ज घेणार आहे लिकेज ऑफ चार्ज होऊ शकतं आणि यासाठी आपण सांगताना सांगतो सेप ऑफ कंडक्टर आहे त्याचबरोबर साईज ऑफ कंडक्टर आहे त्याच्या भोवती मिडियम कोणतं आहे या वेगळ्या फॅक्टर्सवरती कपॅसिटी ऑफ कंडक्टर अवलंबून असते हे सगळं असेल तरी सुद्धा दिलेल्या कंडक्टरची कपॅसिटी काय म्हणतो आपण अवलंबून असते मग ही कपॅसिटी जर वाढवायची असेल तर काय करावं लागेल वाढवता येईल का कॅन वी इन्क्रीज द कपॅसिटी ऑफ गिव्हन कंडक्टर ऑलरेडी वी हॅव टोल्ड द कपॅसिटी ऑफ गिव्हन कंडक्टर इज कॉन्स्टंट नाऊ वी हॅव टू एक्सप्लेन हाऊ द कपॅसिटी ऑफ कंडक्टर कॅन बी इन्क्रीज दिलेल्या कंडक्टरची कपॅसिटी कशी वाढवता येईल वाढवता येईल का आणि वाढवायची असेल काय करावं लागेल तर त्यासाठी आपण इथं सांगतोय प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर हा कपॅसिटर हा डिव्हाइस आहे प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर मध्ये कपॅसिटर हा डिव्हाइस आहे आणि मग प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर सांगत असताना कपॅसिटर डिव्हाइस आहे कंडक्टर वेगळा आणि कपॅसिटर वेगळा कपॅसिटर दुसरा शब्द वापरतात कंडेन्सर पाहिला असेल बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिक डिव्हायसेस मध्ये असतो अगदी फॅन पासून फॅनला पण असतो आतमध्ये तर हा एक डिव्हाइस आहे कशासाठी वापरायला आपण मगाशी म्हटलं की चार्ज वाढले पोटेन्शियल वाढतं पण अशी एक अरेंजमेंट आपण तयार करतोय की ज्या अरेंजमेंटमध्ये कमीत कमी पोटेन्शियल जास्तीत जास्त चार्ज काय केला जाईल स्टोअर केला जाईल अशी एक अरेंजमेंट तयार करायची की आपण चार्ज वाढले पोटेन्शियल वाढतो असं म्हणतो पण आता पोटेन्शियल वाढू नाही द्यायच नुसता चार्ज वाढला पाहिजे मग हा कमी ठेवायचा हा जास्त ठेवायची कपॅसिटी वाढणारच आहे याचा अर्थ मिनिमम पोटेन्शियल मॅक्झिमम चार्ज स्टोअर करणारी अरेंजमेंट म्हणजे कंडेन्सर सो द अरेंजमेंट ऑर द डिव्हाइस इन विच लार्ज क्वांटिटी ऑफ चार्ज कॅन बी स्टोअर्ड ऍट लो पोटेन्शियल कमीत कमी पोटेन्शियल जास्तीत जास्त चार्ज स्टोअर करणारी अरेंजमेंट किंवा डिव्हाइस त्याला म्हणतात कपॅसिटर ऑर कंडेन्सर व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल हाऊ इट वर्क्स याचं कसं वाढवलं जातं म्हणजे पोटेन्शियल वाढवतं कपॅसिटी कशी वाढवली जाते तर त्यासाठी त्याचं प्रिन्सिपल आपण सांगतोय हा कंडक्टर जो आहे त्याचं चार्जिंग करतोय आपण चार्ज कंडक्टर असेल हा
a Tesla conductor, a Charlotte conductor. Suppose this is a metal plate P. It has given the charge plus T. Its potential is V, therefore its capacity is Q upon V. A conductor is given a charge plus Q. त्यामुळे त्याचं पोटेन्शियल झालं व्ही. मग चार्ज आणि पोटेन्शियल माहीत असेल तर त्याची कपॅसिटी काय येणार आहे सी. आता ही कपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा वाढवण्यासाठी काय करणार आहे पोटेन्शियल मी काय करणार आहे कमी करणार कसं करणार आहे त्यासाठी वेन ऑर नाऊ अनादर कंडक्टर अनादर मेटल प्लेट ऑफ द सेम साईज सेम सिप सिप पी डॅश इज केप्ट नियर दिस चार्ज प्लेट. या चार्ज प्लेटच्या शेजारी आपण एक प्लेट दुसरी ठेवतोय. When this metal plate is kept, आता लाईन्स बाहेर पडतात इथून लाईन्स बाहेर पडतात इथून जाणार त्यातून पास होत असतात मेटल मधून लाईन्स ऑफ कोर्स पास होत नाही त्याचा ते टर्मिनेट होतात. जिथं लाईन्स तो टर्मिनेट होतात तिथं काय होतं निगेटिव्ह चार्ज तयार. याचा अर्थ वेन द पॉझिटिव्ह सॉरी वेन दिस अनदर मेटल प्लेट इज केप्ट नियर दिस चार्ज प्लेट द निगेटिव्ह चार्ज इज इंड्यूस्ड ऑन नियर साइड अँड पॉझिटिव्ह चार्ज इज इंड्यूस्ड ऑन द फार साइड ऑफ दिस न्यू मेटल प्लेट. ही जी नवीन प्लेटल प्लेट आहे हा प्लेटच्या शेजारी ही प्लेट ठेवली तर आतल्या बाजूला निगेटिव्ह बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज होतो. हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज सिस्टीमला बॅलन्स करत असतो कारण हा नवीन तयार झालाय ऍडिशनल त्याला बॅलन्स करण्यासाठी बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज. थोडक्यात कसं म्हणून आपण हे फिल्डची लाईन अशी असणार ही प्लेट नसेल तर लाईन अशी असणार. मग ही मध्ये प्लेट जर इंटरसेप्ट केली तर ही लाईन थांबणार आणि ही लाईन इथून बाहेर पडणार जिथं थांबणार तिथे निगेटिव्ह जिथं बाहेर पडणार तिथं पॉझिटिव्ह. या पद्धतीने पण सांगता येतं पण आपण सांगताना फक्त एवढंच म्हणतोय जर या मेटल प्लेटच्या शेजारी ही मेटल प्लेट ठेवली तर याच्या आतल्या बाजूला निगेटिव्ह बाहेरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. मग अशा पद्धतीने जर आपण चार्जेस क्रिएट केले तर हा निगेटिव्ह चार्ज जसे याचं पोटेन्शियल प्लस क्यू आहे तसं आता याचं पोटेन्शियल मायनस व्ही असेल. याचं पोटेन्शियल व्ही आहे तसं मायनस व्ही आणि याचं प्लस व्ही. पण हे मायनस व्ही आणि हे प्लस व्ही तर हे निगेटिव्ह चार्ज जो आहे हा मायनस चार्ज जो आहे तो हा मायनस चार्ज या ठिकाणी पोटेन्शियल किती तयार करतो म्हणायचं पॉझिटिव्ह चार्ज तर पोटेन्शियल पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज तर पोटेन्शियल निगेटिव्ह असतं. तसं हा चार्ज इथे किती पोटेन्शियल निर्माण करतोय व्ही वन. सो लेट द चार्ज मायनस क्यू ऑन द प्लेट पी डॅश प्रोड्युस द पोटेन्शियल ऑफ मायनस व्ही वन ऑन फर्स्ट प्लेट से पी. याचा पहिलं पोटेन्शियल व्ही आहे आणि नवीन पोटेन्शियल मायनस व्ही वन आहे. पोटेन्शियल स्केलर आहे दोघांची बेरीज होणार आहे पण हा मायनस असलेल्या दोघांची वजाबाकी होणार आहे. हे नवीन पोटेन्शियल असतील आणि म्हणून नवीन कपॅसिटी राहते सी वन बरोबर चार्ज तोच आहे व्ही मायनस व्ही वन. हा न्युमरेटर कमी झाला हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हा फॅक्टर कमी झाला हा फॅक्टर वाढतो. पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली जाते व्हीस निगेटिव्ह सॉरी थ्री हा जो चार्ज आहे आतला चार्ज आणि हातला चार्ज एकमेकांचे बाउंड असतात जवळजवळ येते निगेटिव्ह पॉझिटिव्ह. पण हा राहतो अनबाउंड. कसला चार्ज राहतो अनबाउंड. या अनबाउंड चार्जला रिमूव्ह करण्यासाठी याला बाहेर कनेक्शन दिलं जातं मेटल प्लेटला कनेक्ट केलं बाहेरून की चार्ज निघून जातो. पण या रिमूव्ह प्रोसेसला या ठिकाणी काय नाव देतात अर्थिंग. अर्थिंगचा अर्थ आपण डायरेक्ट अर्थला कनेक्ट करणे असं नाही घ्यायचा. प्री पॉझिटिव्ह चार्ज त्या प्लेटपासून रिमूव्ह करण्यासाठी जे अरेंजमेंट वापरले जाते त्याला अर्थिंग म्हटलं जातं. हा अर्थिंग केलं की हा प्री चार्ज निघून जातो त्याच्यावरती राहतो फक्त निगेटिव्ह चार्ज आणि हा निगेटिव्ह चार्ज याच्याशी बाउंड असतो. हा निगेटिव्ह चार्ज इथे किती पोटेन्शियल तयार करतोय मायनस व्ही वन. ऑलरेडी त्याचं पोटेन्शियल किती होतं व्ही. म्हणजे एक पहिलं पोटेन्शियल व्ही आहे आता मायनस व्ही वन आहे म्हणजे या ठिकाणी दोघांची बेरीज म्हणजे असं नेट पोटेन्शियल झालं म्हणजे नेट पोटेन्शियल झालं व्ही मायनस व्ही वन. पोटेन्शियल काय झालं तर व्ही होतं ते व्ही मायनस व्ही वन कमी झालं म्हणून नवीन कपॅसिटी असेल सी वन बरोबर चार्ज तोच आहे व्ही मायनस व्ही वन. या पद्धतीनं वेन अन अर्थ कंडक्टर इज केप नियर द चार्ज कंडक्टर कपॅसिटी ऑफ चार्ज कंडक्टर इन्क्रीजेस असं सांगितलं जातं. कुठल्याही चार्ज कंडक्टर शेजारी जे अर्थिंग केलेलं कंडक्टर ठेवला की या चार्ज कंडक्टरची कपॅसिटी काय होती वाढते कारण हा कंडक्टर याचं पोटेन्शियल काय करतो कमी करतो. पोटेन्शियल कमी झाली कपॅसिटी आपोआपच काय होते वाढते. तर दिस इज द प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर. तर या पद्धतीनं प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटर पर्यंत आपण आलेलो आहात. पुढच्या वेळेला आणखी काय त्याच्या पुढचा भाग असेल तो आपण सांगणार आहोत. थांबतो या ठिकाणी. थँक्यू.